हे आहे वांग्याचं झाड, वांगी लागली छान याला। हे काटेरी हिरव्या वांग्यांचं झाड आहे, गावठी वांगी। बघा किती सुंदर वांगे लागलेत। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वर्षाज किचन। आजची आपली रेसिपी आहे वांग्याचं भरीत। जनरली वांग्याचं भरीत म्हटलं की भरपूर कांदा टाकला जातो, परंतु आज आपण वेगळी रेसिपी करणार आहोत। थोडी कांदा न टाकता वांग्याचं भरीत कसं करतात हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहिलं, आत्ताच मी माझ्या वाडीतून ताजी ताजी वांगी तोडून आणली आहेत। आता त्याचं छान भरीत बनवूया। सगळ्यात आधी वांगी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत। नंतर ही वांगी पुसून त्याला सगळीकडे तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर या वांग्यांना सुईने होल करून घ्यायचे आणि नंतर असे गॅसवर वांगे भाजायला ठेवायचे। इथे आपले सगळे वांगे भाजून झाले। वांगी गरम गरम आहेत, त्यामुळे ती 5 ते 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवायची। आता इथे मी वांग्यांचे साल काढून घेतले। वांग्यांच्या आतमध्ये अळ्या असण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप निरीक्षण करून ही वांगी निवडायची। वांग्यांचं साल काढल्यानंतर वांगी आतून आणि बाहेरून अगदी बारकाईने निरीक्षण करून चेक करायची। माझी वांगी चेक करून झाली आहेत, वांगी खूप छान आहेत। आता या वांग्यांना एकसारखं छान स्मॅश करून घ्यायचं। भरतामध्ये आपण जेव्हा कांदे टाकतो तेव्हा कांदे आणि लसूण या मिश्रणामुळे एक चटणीचा फ्लेवर त्या वांग्यांना लागतो, तर त्यामुळे काय होतं की वांग्याचं ओरिजिनल जी टेस्ट असते ती दाबल्या जाते। म्हणून आम्ही कांदा न टाकता कधीकधी अशा प्रकारचं वांग्याचं भरीत करतो, त्यामुळे ओरिजिनल वांग्याची टेस्ट लागते। आता यात चवीनुसार मीठ घालायचं, 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसूण यांना तेलामध्ये थोडंसं फ्राय केलं आणि त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या, त्याचा हा ठेचा आहे। 2 टेबलस्पून कच्चं तेल घ्यायचं। आता फक्त हे तेल घालायचं आणि ठेचा घालायचा, सगळं छान मिक्स करून घ्यायचं। हे सगळं असंच कच्चं ठेवायचं, याला परत तेल टाकून परतवायची गरज नाही आहे। हे सगळं असंच कच्चं खाऊन बघा, अगदी गावरान भरताची टेस्ट येते याला। तर असं खूप झटपट बनणारं चवदार भरीत तुम्ही नक्की करून बघा। हे असं चवदार भरीत आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी यांचं कॉम्बिनेशन भन्नाट लागतं। तर रेसिपी ट्राय करा, रेसिपी लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत खात रहा आणि स्वस्त रहा।